विद्यार्थी मित्रांनो आता आपण संख्या या उपघटकामध्ये उदाहरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. यामध्ये बघा या ठिकाणी पहिले पद दिला आहे 11 आणि दुसरे पद काय आहे 110. म्हणजे 11 चा संबंध जसा 110 शी आहे तसाच संबंध आपला 9 चा आपल्या उत्तराशी आहे. मग 11 च्या कितीतरी पट किंवा 11 पेक्षा खूप मोठी संख्या 110 आहे म्हणजे कदाचित याचा गुणाकार किंवा बेरीज किंवा घन किंवा याच्या कितीतरी पट ही संख्या असू शकते. मग थोडा जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तर कळेल की पहिल्या पदाच्या वर्गातून तीच संख्या काय करायची आपल्याला वजा करायची. मग या ठिकाणी 11 चा वर्ग किती येतो मित्रांनो बरोबर 11 चा वर्ग बरोबर 121 आणि या 121 मधून ती सुरुवातीची संख्या वजा करायची म्हणजे 121 वजा 11 बरोबर 110. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असणारा संबंध समजला. मग तेच पद्धतीने तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध जोडवायचा. मग 9 चा वर्ग 81 आणि 81 मधून ती स्वतः संख्या वजा करायची म्हणजे 81 वजा 9 बरोबर 72. म्हणजे या ठिकाणी उत्तर क्रमांक सी म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचे असणारे अचूक उत्तर आहे. त्या पद्धतीने असंच एक पुढचं एक चौथं उदाहरण बघा. या ठिकाणी पहिलं पद आहे 49 आणि 49 चा संबंध दुसरं पद म्हणजे 56 याच्याशी जसा आहे तसाच संबंध आपला 36 चा पुढच्या पदाशी आहे म्हणजे आपल्या उत्तराशी असणार आहे. मग या ठिकाणी बघा 49 आणि 56 या ठिकाणी यांचा संबंध कसा ओळखायचा तर थोडा विचार केला तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की पहिल्या संख्येच्या वर्गमुळातून ती संख्या मिळून येणारी संख्या. मग या ठिकाणी 49 म्हटलं की कुठल्या संख्येचा वर्ग 49 येतो तर वर्गमुळात 49 म्हणजे 7 किंवा 7 × 7 = 49 म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येतं 7 आणि या 7 मध्ये पुन्हा ही संख्या मिळवायची म्हणजे 7 + 49 = 56 म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला हा संबंध कळला त्याच पद्धतीने आपल्याला दुसराही संबंध काय करायचा जुळवायचा. मग या ठिकाणी 36 या ठिकाणी वर्गमूळ 36 कुठल्या संख्येचा वर्ग 36 आहे 7 बरोबर म्हणजे 6 × 6 = 36. मग या 6 मध्ये पुन्हा काय करायचे आपली पूर्वी जी संख्या आहे ती याच्यामध्ये मिळवायची. मग 36 + 6 = 42 अगदी बरोबर म्हणजे आपण आपल्या अचूक उत्तराशी पोहोचू शकतो. मग या ठिकाणी 42 हा पर्याय कुठे आहे